नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तवकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत वास्तवकट्ट्यावरती पुलिस अधिकाऱ्यांशी संवाद या सत्रामध्ये आज आपल्यासोबत आहेत किरण बालवडकर सर, जे सध्या पुणे येथे वाहतूक शाखेमध्ये पुलिस निरीक्षक म्हणून ते काम पाहत आहेत. सर, वास्तवकट्ट्यावरती आपलं स्वागत. सर, आज आपण सरांकडून एकंदरीत त्यांच्या 25 वर्षाच्या अनुभवातून पुलिस खातं आणि एकंदरीत स्पर्धा परीक्षेचे जे विद्यार्थी असतील त्यांचा अनुभव असेल किंवा आत्ता सध्या ते वाहतूक शाखेत काम करत आहेत, वाहतूक शाखेत काय अडचणी आहेत आणि नागरिकांकडून काय चुका होतात, जेणेकरून आपण म्हणतो की पोलीस त्रास देतात, रस्त्यावरती गाड्या अडवतात किंवा इतर काही गोष्टी असतील, तर नेमक्या अडचणी काय असतात, नागरिकांचं काय चुकतं, या इतर भरपूर गोष्टींवरती आपण सरांकडून आज बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. सर, सर्वप्रथम तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सर, तुम्ही सध्या वाहतूक शाखेमध्ये काम पाहताय, एकंदरीत आपण पाहिलं तर रस्त्यावरती ट्रॅफिक पोलीस एकंदरीत वाहतूक सुरळीत चालावी म्हणून किंवा नागरिकांनी नियम तोडू नयेत म्हणून रात्रंदिवस रस्त्यावरती उभे आम्ही पाहत असतो, परंतु बरेच नागरिक असे असतात की ते पोलिसांशी हुज्जत घालताना दिसतात किंवा त्यांचे विविध व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करताना दिसतात आणि पोलिसांचीच इमेज चुकीची ठरवली जाते, यावर तुम्ही काय सांगाल, नेमकं काय, नेमकं नागरिकांचं काय चुकतं आहे किंवा सिस्टीममध्ये काय दोष? आपल्या भारत देशामध्ये किंवा पुणे शहरामध्ये वाहतुकीचे नियम पाळणं फार प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे. जसं आपण म्हणतो, माझे ही कर्तव्य आहेत, ती कर्तव्य आहेत, किंवा मला बोलण्याचा अधिकार आहे, मला चालण्याचा अधिकार आहे, मला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येकजण वाहन चालवतो, प्रत्येकजण वाहन चालवतो, जो 18 वर्षावरील व्यक्ती मोठी आहे ती प्रत्येकजण वाहन चालवते, पण वाहतूक ज्यावेळेस वाहन चालवतो त्यावेळेस त्याला वाहतुकीचे सेन्स पाहिजेत, जे नियम शाळेमध्ये शिकवले जात नाहीत किंवा शिकवले तरी ते आत्मसात करून प्रॅक्टिकली वापरले जात नाहीत, हे प्रथम बदल झाला पाहिजे. प्रत्येक आईवडिलांनी आणि ह्यांनी त्याबाबत मुलांना मार्गदर्शन करायला पाहिजे. कॉलेजची मुलं असतील, कामगार असतील, प्रत्येकाने वाहतुकीचे नियम हे रस्त्यावर ज्यावेळेस वाहन चालवतो त्यावेळेस पाळले पाहिजेत. ते न पाळल्यामुळे वाहतूक पोलिसांची गरज प्रत्येक ठिकाणी पडते. बरोबर, आपण फॉरेन कंट्रीमध्ये म्हटलं तर त्या ठिकाणी चौकामध्ये पोलीस वगैरे काय नसतो, ते सगळं कॅमेऱ्यावरती चालू असतं, कॅमेऱ्यावरतीच त्याचे फाईन होतात किंवा शक्यतो त्या ठिकाणी कोण नियम मोडत नाही, मोडले तर लगेच त्याचे ऑनलाईन त्याच्यावरती त्याचा फाईन येतो, त्याबाबत त्याला माहिती मिळते तात्काळ. तशी अद्ययावत सिस्टीम आपल्या भारत देशामध्ये किंवा आपल्या पुणे शहरामध्ये अद्यापपर्यंत नाही आहे, तर चौकामध्ये पोलीस ठेवण्याची पण आवश्यकता पडली नाही पाहिजे, इथपर्यंत आपण अद्ययावतपर्यंत गेलो पाहिजे. कारण का चौकावरती ठेवण्याचा उद्देशच येतो की बुवा वाहतुकीचे नियम लोक अजून पाळत नाहीत, ते पाळले गेले पाहिजेत, म्हणून ह्या सर्व गोष्टी येतात. आणि जे लोक पोलिसांशी हुज्जत घालतात, तुमचा जो मुद्दा होता की लोक हुज्जत घालतात, तर ते अज्ञानी असतात, त्यांच्याकडं त्यांना समजून सांगावं लागतं की तुम्ही अशी अशी चुकी केली, सांगितल्यानंतर देखील त्यांची मानसिक स्थिती नसते किंवा त्याबाबतचं त्यांना ज्ञान नसतं, त्यांना झालेला दंड मान्य नसतो किंवा त्यांनी केलेली चुकी मान्य नसते, म्हणून ते उचत घालतात आणि विनाकारण पोलीसच दोषी आहेत, मी कसा चांगला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस ते रेकॉर्डिंग करणे किंवा मी घाईत आहे असे सांगणे, मला हॉस्पिटलला जायचं होतं, मला वेगवेगळी कारणं सांगतात की जेणेकरून पोलिसावरती प्रेशर कसा तयार होईल, असं सांगून 4 लोक गोळा करून पोलीस चुकीचं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. अगदी बरोबर. आता एकंदरीत तुमचा 20 वर्षाचा अनुभव आपण जाणून घेणार आहे, नेमकं काय अडचणी आहेत काय सगळं जाणून घेऊ. तत्पूर्वी आपण थोडंसं मागे जाऊयात भूतकाळामध्ये. तुम्ही स्पर्धा परीक्षा क्षेत्रात असेल किंवा पोलीस खातं, म्हणजे तुम्ही PSI झालात, त्यावेळेस तुम्ही या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात कसे वळलात? मी BSc फिजिक्स झालेलं आहे, माझं मॉडर्न कॉलेज पुणे शहर या ठिकाणीच झालेलं आहे, मॉडर्न कॉलेजमध्ये. आणि झाल्यानंतर मी करत असतानाच एक राजकुमार उत्तेकर म्हणून RPIचा मुलगा होता तो, त्यांच्या ते सर होते आमच्या गावामध्ये, त्यांनी मला MPSC करण्याबाबत माहिती दिली आणि त्यांच्यावरून मी MPSCची सुरुवात लास्ट इयरला असतानाच केली आणि तेव्हापासून मी MPSCचा अभ्यास सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये मला थोडी क्रेज वाटली, नंतर मग त्यामध्ये क्रेज वाटल्यामुळं मग मी त्यामध्ये झुकून दिलं आणि MPSC पास झालेलो. बरं, एकंदरीत तुमचा सगळा अनुभव पाहता, आता 25 वर्षाची तुमची सर्व्हिस झालेली आहे,
बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की पोलिसांसाठी लढणारं कुणी नसतं किंवा पोलिसांच्या बाबतीत किंवा पोलिसांच्या बाजूने बोलणारं कुणी नसतं. असं काही तुम्हाला जाणवलं का 25 वर्षामध्ये खरंच पोलीस खात्यामध्ये अजून काही सुधारणा होणं गरजेचं आहे किंवा पोलिसांसाठी काही सुविधा असणं गरजेचं आहे किंवा सिस्टीममध्ये काही बदल करणं गरजेचं आहे जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी सुरळीत चालू शकतील? पोलिसांबद्दल सुधारणा वेळोवेळी होत असतात. प्रत्येक जसे आमचे वरिष्ठ येत असतात, आमचे DG साहेब असतील, आमचे CP साहेब असतील, ते वेळोवेळी पोलीस खातं अद्ययावत करत असतात. ज्या पोलिसांना असणाऱ्या अडचणी असतील, रजेच्या असतील, वैद्यकीय सुविधांच्या असतील, जाण्यायेण्याची समस्या असतील, तर प्रत्येक जे आमचे वरिष्ठ येतात ते त्याबाबत वेगवेगळे नियम किंवा वेगवेगळे त्यांचे जे रूल्स आहेत ते लावतात, त्याप्रमाणे जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करतात. आणि पूर्वी इंग्रज आपल्याकडनं इंग्लिश अधिकारी होते आणि ते पोलीस आपले पोलीस असायचे, इंडियन पोलीस असायचा. साधा शिपाई किंवा जे कनिष्ठ दर्जाचे अधिकारी होते हे भारतीय होते आणि वरिष्ठ अधिकारी हे इंग्लिश होते. तेव्हापासून ते पोलिसांची जी प्रतिमा समाजामध्ये झालेली आहे की पोलीस हा अत्याचारी आहे, पोलीस हा निष्ठुर आहे, पोलीस, तर ती प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न आमचे वरिष्ठ अधिकारी किंवा आम्ही करत असतो. आणि त्यामुळे जो काही म्हणतात की पोलिसांवरती नेहमी हे होतं, अन्याय होतो किंवा वरिष्ठ देत नाहीत, तसं काही नाही आहे. तर त्या सुधारणा वेळोवेळी करत असतात आणि त्या पोलीस दलामध्ये पूर्णपणे होत असतात. बरोबर. एकंदरीत पाहिलं आपण तर तरुणांमध्ये खाकी वर्दीचं क्रेज भरपूर असतं. प्रत्येकाला जो कोणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो मॅक्झिमम तरुणांना पोलीस बनायचं असतं, कुठल्याही अधिकारी असो तो. परंतु एकंदरीत स्पर्धा परीक्षेकडे कल जास्त वाढलेला आहे मुलांचा, तेवढ्या नोकऱ्या नाही आहेत आणि त्याच्यातून विद्यार्थी आता नैराश्यामध्ये चालले. तुम्ही आत्महत्येचे प्रकरण तुम्ही पाहत असाल आणि भरपूर संबंध येत असेल तुमचा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांशी. विद्यार्थी बाहेर पडायला तयार नाहीत, या विद्यार्थ्यांना ज्यांची मानसिकता आत्ता सध्या बिघडायला लागली या विद्यार्थ्यांना काय सांगा द्या? MPSC करताना त्यामध्ये स्पर्धा आहे, परीक्षा म्हटल्या आहे त्याला. स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी लिमिटेड जागा आहे. स्पर्धा शब्दाचाच मिनिंग असं आहे की त्या ठिकाणी लिमिटेड जागा आहे आणि बसणारे लाखो आहेत आणि संख्या आहे 1,000-1,500 सिलेक्शन होत असतं किंवा काय जे असतील पोस्ट तेवढं होत असतं. तर त्या स्पर्धेमध्ये आपण किती आपल्याला झुकून दिलेलं आहे, किती अभ्यास करतो आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश किती मिळणार आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्याला ठरवायचं आहे आणि आपण त्यासाठी किती प्रयत्न केलेत. आणि एका प्रयत्नात नाही यश आलं, ठीक आहे, दुसरा प्रयत्न, तिसरा प्रयत्न, त्याच्या उपर मॅक्झिमम कुणी प्रयत्नाचा प्रयत्न करू नये. आपला त्यासाठी आपण जो मार्ग निवडलेला आहे MPSC परीक्षा म्हणा, त्यातून तुम्ही दुसऱ्या परीक्षा पण देऊ शकता ना. त्याबरोबर तुम्ही तलाट्याच्या असतात, इतर दुय्यम निबंधक मंडळांच्या असतात, तिकडं प्रयत्न करावेत. कुठंतरी तुम्हाला जॉबच पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या इच्छा आणि शक्ती असेल तर नक्की मिळतो. परंतु त्याला त्यातून पण नाही झालं तर तुम्ही तुमचं बी प्लॅनसुद्धा असावा की बुवा मी ह्या स्पर्धा परीक्षेसाठी पुणे शहरामध्ये आलो आहे गाववरून, तर मग नाही झालं तर मग काय करायचं, तर मग पुण्यामध्येच कोणता दुसरा जॉब करायचा का, त्याबाबत आपण काय प्रयत्न केलेले आहेत, किंवा आपल्याकडं पर्यायी जॉबचे किंवा पर्यायी व्यवसाय आपल्याला असावा आणि तो आपण काय करू शकतो, हे ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेत उतरतात त्याच वेळेस तुमच्या मनामध्ये पाहिजे की हा माझा ए प्लॅन आहे, हा माझा बी प्लॅन आहे. ब मी इथं नाही केलं तर मी गावी जाऊन काय करू शकतो, गावी गेले तर लोक नावं ठेवतील, ठीक आहे नावं ठेवू द्या. स्पर्धा परीक्षा म्हणजे तुमचं पूर्ण लाईफ नाही आहे. दुसरे देखील आमचे मित्र आता आमच्याबरोबर होते तर त्यांनी स्पर्धा परीक्षेत अपयश आलं म्हणून काय त्यांनी काही आत्महत्या केल्यात का, नाही. ते दुसरे कोण शिक्षक झाले, कोण व्यवसाय करतंय, कोण नोकऱ्या करतंय, असं काही नाही आहे की पोस्ट मिळालीच पाहिजे. नाही मिळाली तर हरकत नाही ना, पण तुम्ही आत्महत्या करणं हा पर्याय नाही त्यावरती. बरोबर. एकंदरीत तुमचा जर अनुभव पाहिला आपण, आता सध्या तुम्ही ट्रॅफिकमध्ये काम करताय, काय नागरिकांच्या काय चुका होतात नेमक्या, किंवा काय नागरिकांना तुम्ही सल्ला द्याल की कुठल्या चुका टाळ, जेणेकरून फक्त नियम तोडल्याने फक्त फाईनच होतो असं नाही, अपघात पण होऊ शकतात, त्याच्यामध्ये मृत्यू होऊ शकतो, इतर दुसऱ्या घटना दुर्घटना घडू शकतात, काय सल्ला द्याल तुम्ही नागरिकांच्या? असं मत असतं की मी कोणताही ऑफेन्स करत नाही असं प्रत्येक नागरिकाला असं वाटतं. फॉर एक्झाम्पल आपल्या माझ्या आता विभागाबद्दलच बोलायचं म्हटलं, डेक्कन विभागाबद्दल, तर JM रोड, कर्वे रोड, FC रोड या ठिकाणी रोडला गाड्या ड्रायव्हर ठेवून
लोक थांबतात, ते जातात स्वतः शॉपिंगला, ड्रायव्हर गाडीत असतो आणि एक लेन त्यामुळं पूर्णपणे जाम होते. ज्यावेळेस पोलीस त्या ठिकाणी कारवाईला जातो तर ते म्हणतात 5 मिनिटात निघतो, 2 मिनिटात निघतो, पण 2 मिनिटं किंवा 5 मिनिटासाठी पूर्णपणे ती लेन जाम झालेली असते. येणारा मागची 4-व्हीलर किंवा येणारा 2-व्हीलर त्यामुळे तो बाजूला होतो आणि अपघात घडण्याची दाट शक्यता असतात. आता हा त्या ड्रायव्हरचा त्या मालकाचा संबंध असतो, परंतु हे चुकीचं वागतात आणि पोलीस म्हटलं ना बाजूला गाडी घ्या, पार्किंगमध्ये लावा, तर उद्धट वर्तन. तुम्हाला 2 मिनिटं वेळ निघत नाही का, 2 मिनिटात मेडिकलसाठी गेलाय, 2 मिनिटासाठी इकडे गेलेत, असं कारणं सांगतात, परंतु ते चुकीचं आहे. नागरिकांनी आपली गाडी योग्य ठिकाणी पार्क करावी आणि पार्क करूनच मग शॉपिंग करावी किंवा जे काय आपलं काम करायचं असेल त्या ठिकाणी करावं. शक्यतो मग वाहन आणू नये, आपण चालत यावं, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, जेणेकरून तुमच्या पार्किंगची समस्या ऑटोमॅटिक सुटतील. परंतु ते तसं न करता पोलिसांशी सुजत घालतात आणि रोडवरती पार्किंग करतात, ते फार चुकीचं आहे. आपण अख्ख्या पुणे शहरामध्ये म्हटलं तरी हाच प्रकार आहे की ड्रायव्हर गाडीत बसतो आणि रोडला गाडी लावतो, त्यामुळं वाहतुकीचा रोड कमी मिळतो आणि हे चुकीचं आहे. हे लोकांनी स्वतःहून समजून घेतलं पाहिजे आणि त्यामुळं वाहतूक समस्या ऑटोमॅटिक कमी होतील. बरोबर. एकंदरीत आपण जर पाहिलं तर पोलीस म्हणजे आपण म्हणतो ऑन ड्युटी 24 तास. आता ट्रॅफिकच्या बाबतीत जर बोलत झालं तर बरेच ट्रॅफिक पोलीस आपल्याला रस्त्यावरतीच ऊन वारा पाऊस त्यांना काही हे नसतं, पण रस्त्यावरती उभे असतात, त्यांच्या आरोग्याचे भरपूर प्रश्न असतात. याच्याविषयी काय, कारण त्यांचा आहार वेळेवरती नसतो, झोप वेळेवरती नसते, दिवसभरती उन्हात उभं राहायचं असतं, प्रदूषणामध्ये उभं राहायचं असतं, या विषयावर काय सांगाल तुम्ही? वाहतूक पोलिसांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर वाहतूक पोलिसांना वाहतूक नियमन असतं, VIP बंदोबस्त असतात, VVIP बंदोबस्त असतात, त्यामुळे त्यांना रोडवरती थांबावंच लागतं. आणि ह्या मोमेंट VIPच्या किंवा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या ज्या मोमेंट असतात त्यांची वेळ काळ निश्चित नसते, त्यामुळं त्यांच्या जेवणाच्या वेळेस देखील ह्या मोमेंट असतात आणि हे रेग्युलर चालू असतं. त्यातल्या त्यात शुक्रवार शनिवार रविवार तर पुणे शहरामध्ये जास्तीत जास्त VIP मोमेंट असतात, इतर दिवशी वर्किंग आवर्समध्ये पोलिसांना काम करावंच लागतं. तर याच्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. तर आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत तर ते त्याबाबत वेळोवेळी मेडिकल कॅम्प घेतात किंवा आम्हाला देखील कॅम्प आयोजित करायला सांगतात. तर आम्ही देखील मग स्थानिक जे डॉक्टर आहेत टीम आहेत किंवा त्यांच्याकडे आम्ही पोलिसांच्या बाबतीत म्हणजे त्यांचं ब्लड प्रेशर मोजणे, त्यांचं डायबिटीस मोजणे, त्यांचं फुफ्फुसाची क्षमता मोजणे, ह्या गोष्टी आम्ही वेळोवेळी 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी करत असतो. त्याच्याबाबत वरिष्ठ पण वेळोवेळी आम्हाला आदेश करीत असतात आणि आम्ही देखील त्यामध्ये एखाद्याच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर त्याबाबत त्याला सर्व टेस्ट करण्याबाबत मार्गदर्शन करून घेत असतो. बरोबर. आज जर आपण पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये संघटन असतं. म्हणजे साधा बसच्या ड्रायव्हरला जर कोणी काही बोललं तर सगळ्या बसचे ड्रायव्हर एकत्र येतात, रिक्षाचे ड्रायव्हर एकत्र येतात, म्हणजे कुठलंही क्षेत्र असो. परंतु आम्ही पाहतो की ज्यावेळेस पुढे चौकामध्ये पोलिसांशी कुणीतरी हुज्जत घालत असतं किंवा पोलिसांवरती हमला होतो, त्यावेळेस पोलिसांच्या बाजूने कुणीच येत नाही. म्हणजे पोलिसांचं संघटन नाही ते करता येतं आणि ते एक योग्य गोष्ट आहे म्हणा. परंतु अशा वेळेस असं वाटत नाही का किंवा पोलिसांचं पण कोणीतरी पाठीराखा असलं पाहिजे? पोलिसांचं पाठीराखे त्यांचे वरिष्ठच असतात आणि ते त्याबाबत पूर्ण खात्री करून त्याचे चुकी असेल तर त्याला समजून सांगतात की इथे त्या ठिकाणी तू चुकलेला आहेस बाबा, आणि नसेल चुकी तर त्याच्या पाठीशी 100% त्याचे वरिष्ठ उभे असतात, त्याला सांगतात की बा जनतेचे. आणि आम्ही देखील दररोज आमचे जे पोलीस अंमलदार आहेत त्यांना आम्ही रोजच सांगत असतो, आपण जनतेशी संपर्क आपला वेळोवेळी असतो आणि जनतेशी तुम्ही सौजन्यपूर्ण वागणूक करा, वागा, त्यांच्याशी बोला, नीट बोला, प्रेमाने बोला, जेणेकरून तो व्यक्ती त्रास त्याला होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. कारण तो कोणत्या अवस्थेत असेल, कोणत्या मानसिक स्थितीत असेल हे सांगू शकत नाही. तर आम्हीच वेळोवेळी सांगत असतो, त्याप्रमाणे तरी देखील एखादी घटना घडलीच तर आम्ही आमच्या पोलीस अंमलदाराला सकाळी सांगितलेलंच असतो, तरी जर काय एखादी घटना घडलीच तर त्याबाबत आम्ही खात्री करतो की नक्की हा प्रकार कशामुळे घडला असेल. मग त्याप्रमाणे संबंधित व्यक्तीला, जी काय व्यक्ती असेल पोलिसांशी हे करत असेल, त्याला समजून सांगत असतो की बाबा तू कुठं चुकला, आमचा पोलीस कुठं चुकला असेल तर त्यावर माहिती देतो. परंतु अन्याय होऊन देत नाही कोणत्याही ठिकाणी. बरोबर. पण एकंदरीत पाहता पोलीस हा रक्षण करता असतो, तो समाजासाठी असतो. पण तो या समाजाकडून अशा अपेक्षा कधी तुम्हाला ठेवशी वाटत नाही की बाबा आम्ही तुमच्यासाठी काम करू तर तुम्ही पण आमचा थोडासा भल्याचा विचार करा? नाही, बिलकुल नाही आहे. पोलीस हा
तसं पब्लिकनी तसं न वागत तर नाहीच आहेत, परंतु अपेक्षा पण आम्हाला तशा नाही आहेत. आम्ही आमचं काम चांगलंच करतो आणि चांगलंच वागण्याचा प्रयत्न करतो. आम्ही निश्चित पब्लिकनी पण थोडासा त्या बाजूने विचार करायला पाहिजेत. एकंदरीत तुमचा सगळा अनुभव पाहता आणि तुमचे सर्व्हिस पाहता, कुठल्या अडचणी जास्त येतात पोलीस खात्यामध्ये एक अधिकारी म्हणून काम करताना? आत्ता मी वाहतूक शाखेमध्ये आहे तर वाहतूक शाखेबद्दलच बोलू शकतो आणि बोलतो पण, की आत्ता सध्या आमचं फॉर एक्झाम्पल रस्त्याला लावलेले वाहतूक चिन्ह असतात, नो पार्किंगचे बोर्ड असतात, P1 P2 बोर्ड असतात, तर ते कायदेशीर आम्ही त्या ठिकाणी लावून देतो. परंतु जो हा नागरिक आहे ज्याला व्यवसाय करायचा आहे किंवा ते किंवा त्याला वाहन पार्क करायचं आहे, तर ती जी समाजातील एकदम कशी बुद्धिहीन लोकं असणार, ती तो बोर्ड काढून टाकतात त्याची गाडी किंवा त्याचा व्यवसाय त्या ठिकाणी चालवा म्हणून. हे ह्याबाबत आम्हाला खूप त्रास होतो. त्या ठिकाणी ते बोर्ड नसतात, मग आम्हाला त्या ठिकाणी कारवाई करता येत नाही, किंवा त्या ठिकाणी एखादा अपघात घडतो आणि परत आम्ही त्या ठिकाणी कारवाई करायला गेलो तर म्हणतात तिथं बोर्ड कुठे, बोर्ड ह्यांनीच काढलेला असतो. ह्या जे आहेत व्यावसायिक असतील किंवा त्या ठिकाणी पार्क वाहन पार्क करणारे लोक असतील, नो पार्किंगचे बोर्ड काढून टाकतात, पॅरेल पार्किंगचे बोर्ड काढून टाकतात, ओनली कार पार्किंग असेल ते बोर्ड काढून टाकतात, नुसतं टू व्हीलर पार्किंग असेल तो बोर्ड काढून टाकतात, नुसतं रिक्षा पार्किंग असेल तो बोर्ड काढतात, जेणेकरून त्यांना सगळ्या गाड्या त्या ठिकाणी लावता येतील. परंतु हे चुकीचं वागतात. जे काय असतं, प्रत्येक वाहनाला पार्किंग मिळावं, रिक्षा पार्किंग आहे. आता रिक्षा पार्किंगचा FC रोडचा बोर्ड रिक्षा पार्किंगचा काढलेला आहे, आर मॉलच्या समोरचे कार पार्किंगचे दोन बोर्ड काढून टाकलेले आहेत, त्यानंतर घुले रोड जे रोटरी आहे जे आम्ही केलेली आहे त्या ठिकाणचे देखील नो पार्किंगचे बोर्ड काढलेले आहेत. तर हे लोक का त्यांच्या व्यवसायासाठी काढतात आणि ते चुकीचं आहे, त्यामुळे अपघात घडतात. आता आणि हे कोण बसवतं? परत महानगरपालिका बसवते. तर महानगरपालिकेच्या वेळोवेळी आम्हाला पत्रव्यवहार करावा लागतो, त्यांचा पाठलाग करावा लागतो, नंतर ते बोर्ड बसवले जातात. एका बोर्डची किंमत कमीत कमी 7 ते 8 हजार रुपये आहे आणि हे लोक अशी काढतात. हे जनतेचाच पैसा आहे, त्यामध्ये कोणाचंही जात नाही, परंतु जनतेचेच पैसे वेस्ट होतात आणि हे त्यांना कळत नाही की आपण आणि आपल्या सुविधेसाठी हे बोर्ड बसवलेत हे ते समजून घेत नाही. हा मोठा आपल्या ह्याच्यामध्ये किंवा आपल्या नागरिकांमध्ये दोष आहे, तो त्यांनी काढला पाहिजे की जेणेकरून असे बोर्ड काढू नयेत. आणि अशा अनेक समस्या आहेत. ही एक समस्या सांगितली की आम्हाला काम करताना किती अडचणी येतात. ठीक, बरोबर सर, भरपूर समस्या आहेत. आपण नागरिकांचं जनजागृती करण्यासाठी भविष्यामध्ये असे काही कार्यक्रम पण घेऊ शकतो, निश्चित आम्ही तुम्हाला त्या कार्यक्रमांना देखील बोलू. मुलाखतीच्या शेवटी फक्त एक शेवटचा सल्ला. आता आपली चर्चा चालू असताना भरपूर गोष्टी आपण बोललो, परंतु पालक जे असतात, पालकांची अपेक्षा असते आणि प्रत्येक पालकाला वाटतंच की माझा पालक काहीतरी मोठ्या पदावरती गेला पाहिजेत, मोठा अधिकारी झाला पाहिजेत कुठल्या तरी क्षेत्रात, त्यांची एक अपेक्षा असते. आत्ता सध्या पालकांच्या खूप अपेक्षा आहेत की माझा पाल्य हा अधिकारी झालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी ते अभ्यास करायला पाठवतात, बाहेर पाठवतात किंवा घरी अभ्यास करायला होतात आणि त्यांच्या अपेक्षा काही कमी नसतात, त्यांना क्लास वन अधिकारीच हवं असं वाटत असतं. परंतु ती विद्यार्थ्याची किंवा त्यांच्या पाल्याची मानसिकता पाहत नाहीत, त्याचा अभ्यास पाहत नाहीत किंवा त्याची बुद्धिमत्ता चेक करत नाहीत आणि त्याच्याकडून त्या अपेक्षा ठेवतात, त्याच्यामुळे देखील काही विद्यार्थी नैराश्यच चालले. अशा पालकांना काय सल्ला द्या? पहिली गोष्ट, पालकांनी अशा अपेक्षा ठेवणं उचित आहे, चांगलं आहे, योग्य आहे, ठीक आहे. त्यासाठी तुम्ही लहानपणापासून त्याच्यावर काय संस्कार केलेत हे पहिलं तुम्ही पहा. तुम्ही अचानक त्याला म्हणसाल की बाळा तू असं कर तसं कर, तर फार चुकीचं आहे. जसं आपण एखादं रोपटं लावलं आणि त्याला सरळ वाढण्यासाठी आपण त्याला काठी लावतो, नंतर ते सरळ सरळच वाढतं, मग ते सरळ वाढलं तर मग चांगलं सरळ राहतं. परंतु त्याप्रमाणे आपण मुलाला काय शिकवलं आहे लहानपणापासून किंवा त्याच्यावर काय संस्कार केलेत आणि अचानक तुम्ही त्याच्याकडनं जे अपेक्षा करता मोठं झाल्यानंतर किंवा त्याची बुद्धिमत्ता त्या चिन्ह नसती किंवा ती पाहत नाही, तुम्ही चेक करत नाही आणि त्याच्याकडनं त्याच्या अपेक्षा करता की तू ISO किंवा तू MPCतला मोठा अधिकारी हो किंवा पोलीस दलात अधिकारी हो, तहसीलदार हो, प्रांत अधिकारी हो, जे काय असेल ते तू अपेक्षा करतात. पण त्या अवास्तव अपेक्षा कधीही कोणत्याही पालकांनी ठेवू नये. त्यासाठी आपण काय केलं एक्झॅक्ट आत्तापर्यंत हे महत्त्वाचं आहे आणि त्याप्रमाणे चुकीच्या अपेक्षा विद्यार्थ्यांकडून. मला तर असं वाटतं आपण आपल्या मुलगाला सरळ विचारावं, तुला काय व्हायचं आहे आयुष्यामध्ये ते विचारावं आणि त्याप्रमाणे त्याला प्रोग्रेस करून द्यावा. आपण कोणत्याही त्याच्यावरती गोष्टी लादू नयेत असं माझं प्रामाणिकपणे मत आहे, वैयक्तिक मत आहे. त्याबाबत मी कुणाला दोष धरणार नाही, कारण का मी स्वतः तसा वागतो. मुलं जी करतील ते त्यांना करून द्यावं, मग त्यांचं इंजिनिअरिंगला जातील, डॉक्टर होतील, त्यानंतर स्पोर्ट्समॅन बनतील, कुणाला खेळायची आवड असेल
जे काय असेल त्याला जे आवडत असेल, त्याला व्यवसाय एखादा आवडत असेल, त्याने जे आवडत असेल ते त्याला करून देण्यासाठी प्रामाणिकपणे आईवडिलांनी प्रयत्न करावेत. त्याला त्यामध्ये तो त्यामध्ये सक्सेस उत्तम माणूस बनू शकतो आणि समाजामध्ये तो एक चांगला नागरिक म्हणून वावरू शकतो ह्याची आईवडिलांना खात्री ऑटोमॅटिक येईल. तर त्याप्रमाणे मुलाला ज्या इच्छा असेल ते करून द्यावं हीच मला प्रामाणिकपणे मत आहे. नक्कीच सर, आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि प्रत्येक गोष्टीतलं वास्तव इथं मांडलं, बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार.